आव्हाडांकडून नकळतपणे बाबासाहेबांचं पोस्टर फाडलं गेलं असं जयंत पाटील यांनी म्हटलं. जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे. आव्हाडांचे राजकीय जीवन आंबेडकरी विचारांनी व्यापलेले आहेत. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. आव्हाडांचे राजकीय जीवन हे आंबेडकरी विचारांनी व्यापलेलं आहे. विरोधकांकडून जाणीवपूर्वक खोटा प्रचार केला जातोय. अनावधानाने हे पोस्टर फाडण्यात आलं आणि त्याबद्दल आव्हाडांनी माफी मागितली असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे खोट्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. काय ट्विट आहे जयंत पाटलांचं? जितेंद्र आव्हाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या रक्षणासाठी गेली 35 अधिक वर्ष सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचं संपूर्ण राजकीय आणि सामाजिक जीवन आंबेडकरी विचारांनी व्यापलं आहे. आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक व्यक्तीला आव्हाडांच्या बाबासाहेबांवरील निष्ठा आणि प्रेमाविषयी कोणतीही शंका नाही. आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढताना चुकून आव्हाडांकडून बाबासाहेबांचं पोस्टर नकळतपणे फाडलं गेलं. त्याबद्दल आव्हाडांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.